नमस्कार शेतकरी मित्र हो, कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये मी मारुती जाधव, ऊस विकास अधिकारी डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखाना आपले सहर्ष स्वागत करत आहे। शेतकरी मित्र हो, आपण जर माझ्या या कृषी तीर्थ चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। आपल्या जर काही सूचना असतील तर आपण कमेंटसुद्धा करा। शेतकरी मित्र हो, हा जो आपण पाठीमागं ऊस बघता ह्या पाण्याअभावी वाळत असलेला ऊस आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं आज चित्र असं दिसतं आहे की या वाढत्या तापमानामुळं टेम्परेचर आज 40-42 डिग्री सेल्शियसपर्यंत गेलेलं आहे। ऊसाचं पाणी कमी पडतं आहे, काही ठिकाणी पाणी असूनसुद्धा ज्या ठिकाणी जमीन हलकी आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ऊसाची हिरवी पानंसुद्धा करपत आहेत आणि आपलं पीक करपताना दिसत आहे। त्यामुळं काय होतं, पानं करपली तर पिकाची वाढ थांबते, प्रकाश संश्लेषण थांबते, अन्न तयार करायची प्रक्रिया थांबते आणि त्याचा परिणाम हा ऊसाच्या उत्पादनावर होतो। म्हणून शेतकरी मित्र हो, आता आपणाला फक्त बघत बसून चालणार नाही, आपण आपल्या स्वतःची जशी काळजी घेतो तशी आता पिकाची काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे। त्यासाठी आपणाला ऊस पीक जर ह्या उन्हापासून संरक्षण करायचं असेल तर आता फक्त दोनच गोष्टी करूया आपण आणि त्याही कमी खर्चातल्या। पहिल्यांदा या ऊस पिकावर जर ह्या पद्धतीनं आपलं पीक मोठं असेल तर ड्रोनच्या सहाय्यानं एक फवारणी करूया मोठ्या ऊसाच्या पिकावर, जे आता 8 सालीचं ऊसाचं पीक आहे किंवा काही मोठी इतर पिकं आहेत त्याच्यावर ड्रोननं फवारणी करूया। त्यामध्ये आपण वसंत ऊर्जा एका ड्रोनच्या 10 लिटरच्या पंपाला 1 लिटर, प्लांट हेल्थ 1 लिटर आणि जैविक बुरशीनाशक 1 लिटर असं फवारणी करूया। याचा खर्च शेतकरी मित्र हो फक्त 789 रुपये ह्या औषधाचा खर्च आहे आणि ड्रोनचा खर्च 650 ते 700 रुपये खर्च ड्रोनचा आहे। एवढ्या कमी खर्चामध्ये आपणाला ही फवारणी होणार आहे। यानंतर दुसरा जी गोष्ट आहे की फवारणी झाल्यानंतर आपणाला जमिनीतून ज्यांना शक्य आहे त्यांनी जमिनीतून ॲग्रोस्पाचा वापर करायला काही हरकत नाही। तुम्ही तो ॲग्रोस्पा 2 किलो जर आपली जमीन भारी असेल तर 2 किलो ॲग्रोस्पा मातीमध्ये मिक्स करा, पोटॅशमध्ये मिक्स करा, कारण पोटॅशमध्ये मिक्स करणं आजच्या काळामध्ये गरजेचं आहे। कारण म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये जर 1 पोत म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये 2 किलो ॲग्रोस्पा मिक्स केला आणि जमिनीमध्ये चर घेऊन किंवा गरी घेऊन जर दिला आपण तर निश्चितपणानं त्याचा फायदा आपलं पीक उन्हापासून वाचवण्यासाठी होणार आहे। कारण ॲग्रोस्पा हा त्याच्या वजनाच्या 300 पट पाणी त्या ठिकाणी साठवून ठेवत असतो आणि ऊस आपला कुठल्याही परिस्थितीत ऊसाचं पीक वाळू देत नाही। जो ओलावा आहे तो साठवून ठेवण्याचं आणि पिकाला हळूहळू पुरवण्याचं काम ॲग्रोस्पा करत असतो। म्हणून जमिनीतून ॲग्रोस्पा एक द्यायला विसरू नका। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक आळवणी जर ज्यांच्याकडे ठिबक आहे त्यांनी काय करा तर आळवणी एक द्या, त्यामध्ये वसंत ऊर्जा, सॉईल हेल्थ आणि मायक्रोरायझाचे जीवाणू हे 3 आळवणी द्या तुम्ही। त्यामुळं काय होईल तर सॉईल हेल्थमुळं खतं थोडी थोडी पिकाला उपलब्ध होतील, वसंत ऊर्जामुळं त्या ठिकाणी आपल्या ज्या मुळे आहेत पिकाच्या त्याच्यावर येणारा जो ताण आहे अजैविक ताण आणि एकंदरीत पिकावर येणारा हा पाण्याचा पडलेला ताण आहे हा ताण सहन करण्याची क्षमता पिकामध्ये निर्माण होईल आणि पीक कुमकुवत झाल्यामुळं येणारे जे रोग आहेत ते थांबवायचं काम या ठिकाणी जैविक बुरशीनाशक करेल। म्हणून अशा पद्धतीची ही एक आळवणी द्या आणि वसंत ऊर्जा, प्लांट हेल्थ, BVMची एक फवारणी द्या। निश्चितपणानं याचा फायदा आपल्या पिकाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे अगदी कमी खर्चातलं आहे। आता आळवणीसुद्धा जरी म्हटलं तर वसंत ऊर्जा 263 रुपये लिटर आहे, जैविक बुरशीनाशक 263 रुपये लिटर आहे, सॉईल हेल्थ 263 रुपये लिटर आहे, हे झाले 789 रुपये आणि 350 रुपये मायक्रोरायझा जीवाणूची। एवढं आळवणी करा म्हणजे आता आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत, एक तात्काळ फवारणी करायची आहे वसंत ऊर्जा, प्लांट हेल्थ, BVM, त्याच्यानंतर जमिनीतनं खताबरोबर ॲग्रोस्पा वापरायचं आहे आणि तिसरी गोष्ट आपणाला एक आळवणी करायचं आहे वसंत ऊर्जा, सॉईल हेल्थ,
जैविक बुरशीनाशक आणि मायकोराइजाचे जीवाणू या पद्धतीने जर तुम्ही आळवणी केली, या गोष्टी केल्या, तर निश्चितपणानं आपला ऊस जो आहे तो या जो ताण आहे पाण्याचा सहन करेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ऊस आपला करपणार नाही आणि ऊसाची वाढ थांबणार नाही. ऊसाची वाढ एक महिना, अजून आपल्याला जवळजवळ 1.5 महिना हा ऊस किंवा कुठलंही पीक असेल ते आपणाला सांभाळावं लागणार आहे, उन्हापासून त्याचं संरक्षण करावं लागणार आहे. जरी आपल्याकडं पाणी भरपूर असेल तरीसुद्धा जे वरून येणारं टेम्परेचर आहे हे खूप मोठं टेम्परेचर आहे आणि त्यामुळं पानं आपणाला पाणी असूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी मी बघितलं पानं ह्या पद्धतीनं करपलेली दिसतात. म्हणून ह्या 3 गोष्टी करावं आणि आपलं ऊसाचं पीक वाचवावं अशी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो. दुसरी गोष्ट शेतकरी मित्र हो, गेली आपण जवळजवळ प्रत्येक 15 दिवसाला असं आपण 10-11 आपले हे झालेले आहेत, भाग झालेले आहेत त्यामध्ये कृषी संवाद कार्यक्रमाचे. तर येत्या रविवारी, उद्याच्या रविवारी संध्याकाळी 7 वाजता आपला आपला कृषी संवाद हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आपण हुमणी किडीचं नियंत्रण कशा पद्धतीनं करायचं, कारण आत्तापासून आपण त्याची तयारी केली पाहिजे, तर आपला अडसाडीचा सीझन चांगला जाणार आहे. जेवढा उन्हाळा जास्त तेवढं हुमणी आळीचं अटॅक जास्त, त्यामुळं आत्तापासूनच आपणाला ती काळजी घ्यावी लागणार आहे. तर ह्या हुमणीचं नियंत्रण कशा पद्धतीनं करायचं, कुठल्या महिन्यामध्ये काय करायचं, ही संपूर्ण माहिती उद्याच्या आपल्या रविवारच्या कृषी संवाद या कार्यक्रमामध्ये आपणाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याबरोबर आपले शेतकऱ्यांचे प्रश्नोत्तर, शेतकरी मित्रांच्याबरोबर गप्पा गोष्टी, असा हा आपला भरगच्च 1 तासाचा कार्यक्रम असणार आहे. तर आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे, आपल्या मित्रांना सांगायचं आहे सहभागी व्हायला, आपल्या जवळच्या आपल्या ग्रुपमधल्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे. आणि हा कार्यक्रमसुद्धा रविवारचा आपण अगदी चांगल्या पद्धतीनं संध्याकाळी 7 ते 8 असा करणार आहोत. तर आपणाला विनंती आहे की आपण सर्व शेतकऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. त्याचा मेसेज, लिंक आपले जे रेग्युलरचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर पाठवणार आहे. तरीसुद्धा ज्यांना मिळाली नाही जरी लिंक, तरीसुद्धा आपण आपल्या चॅनेलवर नेहमीप्रमाणे हा कृषी संवाद हा कार्यक्रम पाहावा, त्याच्यासाठी जॉईन व्हावं हे आपणाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.